तर बघा की या व्हिडिओमध्ये आज आपण फिजिक्स या विषयामध्ये, विद्यार्थी मित्र लक्षात घ्या की बऱ्याच विद्यार्थ्यांना फिजिक्सचा विषय अत्यंत कठीण वाटतो. विद्यार्थी मित्र व लक्षात घ्या, मी तुम्हाला एवढं सांगेन की फिजिक्स सारखा सायन्समधला सोपा विषय नाही, म्हणजे बाकी आणि सायन्ससारखी दुसरी साईड सोपी नाही. फक्त या साईडचं एक वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व असं आहे की ह्या साईडमध्ये तुम्हाला रोज टचमध्ये राहावं लागतं. बाकीच्या शाखांचं कसं आहे की बाकी आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, कोणती साईड कमी किंवा जास्त नाही, की आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स या तिन्ही शाखांना महत्त्वाचं स्थान आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, फक्त कॉमर्स आणि आर्ट्सला कसं आहे, तुम्ही टार्गेटफुली अभ्यास केलात तर तुम्ही अचिव्हेबल जाऊ शकता. म्हणजे मिडल क्लास लेवलचे जे जॉब्स आहेत ते आर्ट्स आणि कॉमर्स या फील्डमध्ये नाहीत, पण सायन्स या फील्डमध्ये बरेचसे जॉब अवेलेबिलिटी जास्त आहे. याचा अर्थ असं नाही की आर्ट्स आणि कॉमर्समधून सक्सेस होऊ शकत नाही. लक्षात घ्या, प्रत्येक शाखेला तेवढंच स्थान किंवा तेवढाच दर्जा प्राप्त झालेला असलेला आपल्याला पाहायला मिळेल. तर विद्यार्थी मित्र, आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया. आजचा आपला मुद्दा आहे फिजिक्स विषयामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी काय करावे. आता फिजिक्समध्ये मला जास्तीत जास्त गुण हवे, ते मिळवण्यासाठी काय करायचं आहे मला सांगा. तर लक्षात घ्या, त्याचे मी 5 मुद्दे डिझाईन केलेले आहेत. त्यातला पहिला मुद्दा आहे की मानक समीकरणांवर कमांड मिळवा. आता मानक समीकरण म्हणजे काय, ज्याला की तुम्ही इक्वेशन्स म्हणता, त्या इक्वेशन्सवर तुम्ही कमांड मिळवा. लक्षात घ्या की मानक समीकरण आहेत, या मानक समीकरणांवर तुम्ही कमांड मिळवा. म्हणजे जी स्टँडर्डाइज इक्वेशन आहे, ही स्टँडर्डाइज इक्वेशन तुम्ही व्यवस्थित पद्धतीने शिका. त्याचा आधार घ्या, डे टू डे लाईफ मध्ये आपण कसं व्यवस्थित पद्धतीने फिजिक्स शिकू शकतो. विद्यार्थी मित्र हो, मी स्वतः एक MSc फिजिक्स झालेला शिक्षक आहे. विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, फिजिक्स सारखा सोपा विषय नाही, आणि ज्याला सायन्स अंडरस्टँडिंग करता आलं तो जगातला कोणताही विषय शिकू शकतो. फक्त तुमची एकाग्रता मॅटर करत असते काही गोष्टींना. पहिला मुद्दा आहे की मानक समीकरणांवर कमांड मिळवा. दुसरा आहे पायावर लक्ष केंद्रित करा. तुमचा जो बेस आहे तो बेस तुम्ही स्ट्रॉंग करा. विद्यार्थी मित्र, काही मुलं असं म्हणतात एखादा क्वेश्चन विचारल्यावर की समजा अमुक अमुक लॉ असेल, सांग रे या लॉचा आन्सर. मुलं म्हणतात सर तो लॉ 8वीतच होऊन गेला, आता तर आम्ही 12वीत गेलो. असं काय नाहीये, आपण 12वीत गेलो म्हणून तो 8वीतला नियम कामाला येत नाही असं काय नाही. विद्यार्थी मित्र, या मुद्द्यामधून मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी अभ्यास करा, दाखवण्यासाठी अभ्यास करू नका. स्टेट बोर्ड किंवा जे काही रेग्युलर एक्झाम्स आहेत त्या अत्यंत सोप्या आहेत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, वर्डिंगमध्ये आन्सर लिहिणं फार सोपं आहे, परंतु विद्यार्थी मित्र ज्यावेळी तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला बसता त्यावेळी तुम्हाला आपण कुठे आहोत हे तुम्हाला खरं तर तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये उतरल्यावर कळतं. विद्यार्थी मित्र, JEE नीटचा, CET ज्यावेळी क्वेश्चन तुम्ही कॉन्सेप्च्युअली सॉल्व्ह करायला घ्याल आणि तुम्हाला अडचणी येतील त्यावेळी तुम्हाला खरं समजेल की नेमकं आपण कुठे कमी पडतो. म्हणून पहिला मुद्दा आहे मानक समीकरणांवर कमांड मिळवा, दुसरा आहे पायावर लक्ष केंद्रित करा, तिसरा मुद्दा आहे चित्रांवर लक्ष केंद्रित करा. आता चित्र म्हणजे काय, तर व्हिज्युअलायझेशन टेक्निक जे आहे, व्हिज्युअलायझेशन करा, चित्रांवर लक्ष केंद्रित करा. म्हणजे ज्या काही फिजिक्समध्ये असणाऱ्या डायग्राम्स आहेत त्या फिजिक्समध्ये असणाऱ्या डायग्राम्स तुम्ही चांगल्या पद्धतीने काढा, ड्रॉ करा. पुढचं आहे SI युनिट्स बद्दल विसरू नका तुम्ही. एखाद्या गोष्टीचं SI युनिट असेल, एखाद्या वेळी आन्सर येतं किती, 120, त्या 120 पुढे विद्यार्थी मित्र युनिट देणं गरजेचं आहे. जर तुम्ही एखाद्या गोष्टीला युनिटच दिलं नाही तर त्याचा भौतिकशास्त्राच्या व फिजिक्सच्या दृष्टीने काही अर्थ राहणार नाही. आणि शेवटचा मुद्दा आहे एकमेकांशी संवाद पूर्ण करा. म्हणजे काय, तुम्ही कॉन्व्हर्सेशन टेक्निक वापरा. विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, कॉन्व्हर्सेशन टेक्निकने जर तुम्ही अभ्यास केला तर तो तुम्हाला पुढे नेण्यासाठी मदत करेल. विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, मी पूर्णतः हे जे व्हिडिओ आहेत हे मी स्वतः शिकत होतो त्यावेळी, अभ्यास पूर्ण मी स्पर्धा परीक्षांचा देखील अभ्यास करतोय. त्यामुळे विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, आणि तुम्ही किती पण नॉलेजेबल असाल, मी शेवटी एवढाच मुद्दा सांगेन
एखादा माणूस एखाद्या विषयामध्ये PhD असतो म्हणजे तो सर्व गुणसंपन्न आहे का? नाही. कोणताही माणूस असेल, या वर्ल्डमधला कोणताही माणूस असेल, त्याची कोणत्याच विषयावर परिपूर्ण कमांड नाही. लक्षात घ्या, 100% माणूस या जगात सर्व गुणसंपन्न नाही. परंतु 100% होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता, 100% होऊ शकत नाही. कारण डे बाय डे या एखाद्या विषयामध्ये कॉन्सेप्ट वाढत असतात. आणि नॉलेजचा कोणत्याही पद्धतीने गर्व न करता जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला, कोणत्याही पद्धतीचा इगो नाही पाहिजे. लक्षात घ्या, एक जगप्रसिद्ध सुप्रसिद्ध सायंटिस्ट आइन्स्टाईन असं म्हणतो की इगो इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1/ नॉलेज. विद्यार्थी मित्रो, मी स्वतःला कधीचा बेस्ट टीचर असं समजणार नाही, ते मला स्टुडंट्स म्हणत असतात, लक्षात घ्या. पण आइन्स्टाईनचा जगप्रसिद्ध जो ज्यांनी ई बरोबर MC² फॉर्म्युला काढून दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्यावेळी अणुबॉम्ब टाकला गेला आणि त्याचा इफेक्ट झालेला होता जपानमधल्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर, विद्यार्थी मित्रो बघा, एका सूत्रामुळे ई बरोबर MC², फिजिक्स म्हणजे काय? फिजिक्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना. फिजिक्स सोप्या पद्धतीने, भौतिकशास्त्र ही सोप्या पद्धतीने व्याख्या काय आहे? आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना गणित आणि सायन्सचा आधार देऊन एक इक्वेशनच्या स्वरूपामध्ये मांडलेला विषय म्हणजे फिजिक्स आहे, दुसरं तिसरं काय नाही. लक्षात घ्या, इगो इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1/ नॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, ज्या व्यक्तीकडे इगो जास्त आहे त्याचाच अर्थ असा आहे त्याला नॉलेज कमी आहे म्हणून त्याला इगो जास्त आहे. आणि ज्या व्यक्तीकडे नॉलेज जास्त आहे ऍटोमॅटिकली त्याचा इगो काय असतो? कमी असतो. विद्यार्थी मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही किती पण नॉलेजेबल झालात तरी तुम्ही परिपूर्ण नाही, सर्व गुणसंपन्न नाही, कुणापेक्षा तरी आपण कमी असतो. म्हणूनच कोणतरी पुढे जात असतो. फक्त आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा, दुसऱ्याला कधीही कमी लेखू नये. बघा, फिजिक्स विषयामध्ये जास्तीत जास्त आणि आपल्या एखाद्या मित्राला समजा येत नसेल, त्याला तुम्ही कोऑपरेट करायचंय, आपण ज्या पद्धतीने पुढे जातो तसं दुसऱ्याला येण्या, तरच तुमचं नॉलेज वाढेल. अदरवाईज इगो क्रिएशन होणार. इगो क्रिएशन झालं की तुमच्या नॉलेजवरती कमांड राहणार नाही. बघा, पुन्हा मी मुद्दे रिकॉल करतो, मानक समीकरणांवर कमांड मिळवा, म्हणजे इक्वेशनवर. पायावर लक्ष केंद्रित करा, चित्रांवर लक्ष केंद्रित करा, SI युनिट्स बद्दल विसरू नका आणि एकमेकांशी संवाद साधत साधत शिका, तुम्हाला त्याचा परिपूर्ण पद्धतीने फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. इथून पुढच्या भागामध्ये केमिस्ट्रीचा अभ्यास करा, कसा करावा, मॅथ्सचा कसा करावा, बायोलॉजीचा कसा करावा. विद्यार्थी मित्रो, मी जरी फिजिक्सचा शिक्षक असलो तरी मी काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनमध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे मी सगळ्या विषयांवर कमांड आणि सगळे विषय मी उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने घेत असतोय. कारण एखाद्या विषयामध्ये तुम्ही पडलात तर तो त्यातनं समूळ पद्धतीने बाहेर पडण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे असं मी म्हणत नाही, असं मला रिस्पॉन्स येतो. तर विद्यार्थी मित्रो, या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतोय. इथून पुढच्या भागामध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहोत. धन्यवाद.